विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बायोलॉजी इन मराठी। या व्हिडिओमध्ये आपण पॉलिनेटिंग एजंट्स यांचे जे प्रकार आहेत तर त्यातील विंड पॉलिनेशन, जे विंड हा जो एजंट आहे त्यामार्फत होणारं परागसिंचन आणि त्यासाठीचे ॲडॅप्टेशन्स काय आहेत हे जाणून घेणार आहोत। अबायोटिक एजंट्स म्हणजे काय? तर दीज आर नॉन लिव्हिंग एजंट्स विच इन्क्लूड विंड अँड वॉटर। म्हणजे अबायोटिक याचा अर्थ अजैविक, जे सजीव नाहीत असे घटक, त्यामध्ये हवा आणि पाणी हे दोन घटक आहेत की ज्यांच्यामार्फत परागसिंचनाची प्रक्रिया घडून येते। ती कशी घडते हे आपण बघणार आहोत पुढे। यामध्ये पहिला जो घटक आहे विंड, हवा, तर पॉलिनेशन बाय विंड, त्याला ॲनेमोफिली असं म्हटलेलं आहे। ॲनेमॉन या शब्दाचा अर्थ विंड असा होतो। तर द पॉलिनेशन ऑकर्स बाय विंड इज कॉल्ड ॲनेमोफिली। द मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट क्रॉप्स आर विंड पॉलिनेटेड। जे शेतामध्ये आपण पिकं घेतो त्यातले बरेचसे जे मुख्य पिकं आहेत ते हवेमार्फत त्यांच्यामध्ये परागसिंचन घडून येतं। दीज इन्क्लूड व्हीट, राईस, कॉर्न, रे, बार्ले, ओट, तर गहू, आपल्या परिचयाची जे गहू, ज्वारी, बाजरी, मका अशी जी पिकं आहेत तर ती विंड पॉलिनेटेड आहेत। पाम्स आर ऑल्सो विंड पॉलिनेटेड। जे पाम ट्रीज जे आहेत तर त्यांच्यामध्ये देखील हवेमार्फत परागसिंचनाची प्रक्रिया घडून येते। आता इथे एक गवत हलताना दिसते हवेबरोबर, तर गवत जे आहे त्याच्यावर देखील छोटी छोटी फुलं असतात आणि त्या फुलांमधले जे परागकण आहे ते हवेमार्फत वाहून नेले जातात आणि दुसऱ्या फुलांवर त्या ठिकाणी पडतात। तर हे विंड पॉलिनेशनमध्ये दिसून येतं आपल्याला। त्यानंतर जे काही ॲडॅप्टेशन्स आहेत विंड पॉलिनेशनसाठीचे ते काय आहेत? ॲडॅप्टेशन्स म्हणजे समायोजनाच्या ज्या रचना आहेत, म्हणजे हवेमार्फत परागसिंचन होतं तर त्यासाठीच्या फुलातली जी काही रचना आहे, फुलाचं सर्वसाधारण रचना आपण बघितली, तर त्यात वैशिष्ट्य काय दिसून येतात तर हे आपल्याला थोडक्यात बघायचे। तर फ्लावर्स आर स्मॉल, फुलं आकाराने छोटी असतात, दे आर इनकन्स्पिक्युअस, ही चटकन लक्षात न येणारी अशी असतात, कलरलेस, रंगहीन असतात, विदाऊट नेक्टर अँड फ्रॅग्रन्स, म्हणजे त्यामध्ये मकरंद देखील विकसित होत नाही आणि फ्रॅग्रन्स म्हणजे सुगंध देखील त्या फुलांना नसतो। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी हव्या आहेत? फ्रॅग्रन्स, नेक्टर किंवा कलर्ड फ्लावर्स किंवा आकाराने मोठी फुलं ही कशासाठी हवी? तर जे एजंट आकर्षित करायचे त्यांच्यासाठी। हवेला आकर्षित करण्याची गरज नाही, हवा आकर्षित होऊ शकत नाही, म्हणून फुलं छोटी आहेत, चटकन लक्षात न येणारी आहेत, रंगहीन आहेत, नेक्टर आणि फ्रॅग्रन्स त्यामध्ये नाही। द पोलन ग्रेन्स आर लाईट इन वेट। परागकण जे आहेत त्यांचं ते वजनाने हलके आहेत कारण ते हवेबरोबर वाहून नेता आले पाहिजेत। दे आर ड्राय अँड प्रोड्युस्ड इन लार्ज नंबर्स, म्हणजे कोरडे असतात आणि मोठ्या संख्येने अँथरमधून ते बाहेर पडतात, विकसित केले जातात। का? तर इट इन्क्रीज चान्सेस ऑफ पॉलिनेशन, कारण परागकण जे आहेत ते हवेमार्फत वाहून नेले जाणार आहेत आणि ते दुसऱ्या फुलांवरच पडतील असं नाही, बरेचसे जमिनीवर देखील पडतील, त्या ते वाया जातील। तर टू कम्पन्सेट द वेस्टेज ऑफ पोलन ग्रेन्स, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलन ग्रेन्स जे आहेत ते विकसित होतात। स्टिग्मा इज फिदरी, जी फुलं ज्यांच्यामध्ये गायनोसेमोरल आहे, कार्पेल आहे, तर स्टिग्मा जो आहे तो फिदरी आहे, पिसांसारखा आहे, तर धागे धागे त्याच्यामध्ये दिसतात की जेणेकरून पोलन ग्रेन्स जे आहे ते हवेमार्फत वाहून येऊन त्या स्टिग्मावर पडले तर ते त्यामध्ये अडकून राहतात। तर इट इज फिदरी टू ट्रॅप पोलन्स कॅरीड बाय विंड करंट्स। स्टॅमेन्स आर एक्झर्टेड विथ लाँग फिलॅमेंट्स अँड व्हर्साटाईल अँथर। स्टॅमेन जे आहे तर त्यामध्ये जे फिलॅमेंट आहे तो लांब आहे आणि अँथर व्हर्साटाईल आहे, म्हणजे फिलॅमेंट जो आहे तो अँथर लोबला मधोमध जोडला गेलेला आहे, जेणेकरून अँथरचे जे ज्या भागातून डेहिसेन्स होतात तर ते दोन्ही भाग जे आहे ते
मोकळे आहेत आणि त्या ठिकाणी हवेबरोबर हलताना ते सगळीकडे पोलन ग्रेन जे आहे ते त्यातून बाहेर पडू शकतात. स्टॅमेन्स अँड स्टिग्मास आर एक्सपोज टू एअर करंट्स. स्टॅमेन आणि स्टिग्मा जे आहे ते हवेच्या प्रवाहा हवा जी वाहते तर त्यामध्ये एक्सपोज होतील अशा पद्धतीने त्यांची रचना फुलांमध्ये दिसून येते. तर बघा या ठिकाणी हे एक फुल दाखवलेलं की ज्याच्यामध्ये बेसला ओहरी जी दिसते त्या ओहरीपासून हे वर स्टिग्मा जे आहे ते फिदरी पिसांसारखे स्टिग्मा दिसत आहेत. त्यानंतर जो स्टॅमेन आहे त्याच्यामध्ये फिलामेंट लांब आहे आणि अँथर जो आहे तो व्हर्साटाईल आहे, म्हणजे तो हवेबरोबर कुठल्याही दिशेने हल्ला तरी त्या दिशेने पोलन ग्रेन जे आहे ते त्यामधून बाहेर पडू शकतात. तर अशी रचना जी आहे ती ॲनिमोफिलस फ्लावरमध्ये दिसून येते. तर ॲनिमोफिलीचं उदाहरण जर आपण बघितलं तर मेज, तर मेजमध्ये मोनोसियस कंडिशन आहे, एकाच झाडावर दोन प्रकारची फुलं विकसित होतात. युनिसेक्शुअल फ्लावर्स, जे मेल फ्लावर्स आणि फिमेल फ्लावर्स हे वेगळे विकसित होतात. तर वर शेंड्याला जे काही दिसतंय तो मेल इन्फ्लोरसन्स आहे, म्हणजे इथे जे फुलं विकसित झाले त्यामध्ये फक्त स्टॅमेन्स आहेत, कार्पेल्स अब्सेंट आहेत. आणि खाली जे कणीस आहे त्या कणीसमध्ये जे काही फुलं विकसित होतात, तर कणीस म्हणजे फिमेल इन्फ्लोरसन्स झाला आणि त्यामध्ये जी फुलं आहेत त्यामध्ये फक्त कार्पेल आहे, त्यामध्ये स्टॅमेन्स नाहीत. तर अशी दोन वेगळ्या प्रकारची फुलं एकाच झाडावर विकसित होतात आणि मग हवेमार्फत ज्या वेळेला पोलन ग्रेन्स जे आहेत ते अँथरमधून बाहेर पडतात तर हवेबरोबर ते बाहेर आल्यानंतर मे बी ह्याच प्लांटवरच्या ह्या स्टिग्मावर पडू शकतात, म्हणजे ह्या कणीस जे आहेत त्यातून बाहेर आलेले जे धागे आहेत तर ते स्टिग्मा आहेत तर त्यावर पडू शकतात, किंवा शेजारी असणाऱ्या प्लांटच्या फ्लावरच्या स्टिग्मावर पडू शकतात. तर या पद्धतीने हवेमार्फत जे पॉलिनेशन आहे ते ह्या प्लांटमध्ये होतं. पुढचा जो मुद्दा आहे वॉटर पॉलिनेशन म्हणजेच हायड्रोफिली, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया.